नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला जोरदार पाऊस तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी जोरदार पावसाच्या शिकत असून काही ठिकाणी ढकफुटी देखील आपल्याला बघायला मिळू शकते पावसात जोर आणखीच वाढत आहे छोटीशी अपडेट आहे सविस्तर आढावा आपण घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर बघूया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला मित्रांनो आज मध्यरात्रीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी भाग बदला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस अशी आहे पावसा जोर दुपारच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकतोय सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूरकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असून रत्नागिरी साखरपा तसेच माकजन कोयंडापाटण या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी भाग बदलात जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि या ठिकाणी मध्य मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे जोरदार पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुण माखजन या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो साखरपा पाटण या परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरींची शक्यता मध्यरात्रीला आहे पाऊस जोर थोडा कमी राहील तसेच आज मध्यरात्रीला गुहागरकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो चिपळूण खेड दापोली प्रतापगड या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पाऊस जोर या ठिकाणी थोडा कमीच राहील आणि पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी बघितला असता जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आहे तुरळक ठिकाणी ढकफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पावसात जरा जास्तच वाढत आहे या ठिकाणी गोरेगाव आणि देवे घरकडे देखील अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय रोहा लवासा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आपण पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि आज मध्यरात्रीला या भागामध्ये ढगाळ ढगाळवतून राहील हलक्या ते काही ठिकाणी मध्यम सरी देखील बघायला मिळू शकते हलक्या मध्यम सरी शक्यता आज मध्यरात्रीला या सर्व व काही परिसरामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेनशरावली खोपोली कासमत हलक्या सरी मध्यम सरींची शक्यता आहे मध्यरात्रीला पाऊस जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता हलक्या सरीच राहतील जास्त भागामध्ये आणि पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील पाच सप्टेंबर रोजी अलिबाग चोंडी पेजरी पेंचरावली खोपोली सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मुंबई नवी मुंबई नेरल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तसेच मुंबई नवी मुंबई नेरल या ठिकाणी आज मध्यरात्रीला बघितलं असता अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी राहील ठाणे उल्हासनगर शहापूर व सेविरार हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आज मध्यरात्रीला आहे अंशता ढगाळ उतरून हलक्या सरी बघायला मिळू शकतं आणि पुढील चोवीस तासामध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे ठाणे उल्हासनगर शहापूर

वसई विरार वसई विरारकडे हलक्या मध्यम सरी बाकी भागाकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम सरीं शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे मात्र पूर्व भागाकडे जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि आज मध्यरात्रीला उंशतः ढगळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील आज मध्यरात्रीला पालघर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये विदर्भ पावस जोर जास्त बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये होऊ ढगाळ वातून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे नागपूरमध्ये नरखेड काटोल कोडाली या परिसरामध्ये ढगाळ वातून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे नागपूर सावनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय रामटेक मावदा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या पूर्व भागाकडे आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर जिल्ह्यामध्ये का नरखेड काटोल कोडाली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील अतिमुसळधार पावसाची शक्यता सावनेर रामटेक मावदा नागपूर हा जो काही सर्व परिसर आहे आजपासचा लगतचा काही परिसर या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे भंडारा मौदा तुमसर तेरोळा तसेच दक्षिणेला साकोली देऊर उमरेड खरगाव बिवापूर पवनी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागामध्ये जोरदार पाऊस भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि गोंदियाकडे बघितला असता गोंदिया लांजी या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी वारसिवनी बालाघाटकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर थोडा कमी राहील उत्तर भागकडे आज मध्यरात्रीला बघितलं असता या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोरा वारासिवनी बालाघाट लांजीकडे जोर कमी राहील मात्र या भागामध्ये जोर जास्त राहील साकोली देवरीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज मध्यरात्रीला मात्र पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे गडचुली जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज मध्यरात्रीला गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूप पाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मार्कासा राजोळी देसाईगंजा हरमोरी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मध्यम ते काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पाच सप्टेंबर रोजी आहे गडचुलीकडे मुसळधार पाऊस शक्यता मुरमगाव कापसी गडचुली चामोर्शी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता गडचुली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि आज मध्यरात्रीला गडचुली जिल्ह्यात बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगळ होतून राहील मध्यम सरी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते चामोर्शी गडचुली मुरमगाव कापसी तुरळक ठिकाणी भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू आहे पावसात जोर या ठिकाणी थोडा कमी राहील मुलचरा या टापल्ली आहेरी भांबरगड हलक्या मध्यम शक्यता मध्यरात्रीला आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर चंद्रपूरकडे मात्र जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये आहे तसेच आज मध्यरात्रीला चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात पाऊस जोर कमी राहील चंद्रपूरमध्ये आज मध्यरात्रीला यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाचा जोर थोडा कमी राहील मात्र यवतमाळच्या दक्षिणेला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे पांढरकवडा कॅप रुई दिग्रसदार दरवा पुसद हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो बाकी अंशतः अंशत आठागाळावरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे पूर्व भागकडे जोरदार पाऊस देखील जोधमोहा कलाम यवतमाळ बाबुळगाव फलेगाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेम रोजी बघायला मिळू शकतोय आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मात्र जबरदस्त जोरदार पाऊस काही ठिकाणी ढगपुटीसारखा का पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये वर्धा जामनी बुरी कोकाटे बुटीबोरी तुळजापूर तसेच बारबडी हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसा शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि याच भागामध्ये आज भागा मध्यरात्रीला बघितलं असता अंशतः ढगळ होतून राहील शक्यता फार काही नाही बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि अमरावतीकडे उत्तर भागाकडे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वाधोना आर्वी तळेवाष्टी कारण मध्यम ते काही ठिकाणी जोरदार शक्यता वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आहे आज मध्यरात्रीला वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला देखील पावसाची शक्यता काही नाही वातावरण कोळीच बघायला मिळू शकते अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये मात्र अमरावतीच्या पूर्व भागाकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे अमरावती नांदगाव मोझरी मध्यम स्वरूपाची पावसाची आहे तसेच मोर्शी वरून नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अचलपूर चिखलदारा चिखलदा याला सालधारणी हलक्या सरी चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी आहे आज मध्यरात्रीला मात्र पावसश्यक्यता फार काही नाही अकोलामध्ये देखील आज मध्यरात्रीला अंशता ढगाळ होतून राहील हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय जोरदार शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढत आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अकोला मूर्ती यापूर्ण दारियापूर अकोट तेलारा हा जो सर्व काही परिसर आहे हलक्या मध्यम सरीं शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि वाशिममध्ये बघितला असता वाशिम जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकते वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान मात्र पावसाचा जोर थोडा जास्त राहील वाशिम जिल्ह्यामध्ये आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पावसाची देखील आहे मंगळूर तसेच कारांजा कारांजाखेडा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला मात्र पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे अंशता ढगाळ होतून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये हलक्या सरींशकता आता आज मध्यरात्रीला आहे बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा चिखली मोटाला खामगाव मोहरा हा जो काही परिसर आहे सर्वत्र अंशता ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी मध्यरात्रीला आहे तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी बघितलं असता या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाचा जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय दुपारनंतर देखील काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे जळगाव जिल्ह्याकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाचा जोर थोडा कमी राहील काही ठिकाणी म हलक्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो आहे आधूनमधून बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे आज मध्यरात्रीला जळगावकडे अंशता अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे तुळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही ना नाही आज मध्यरात्रीला हलक्या सरी तसेच पुढील चोवीस तासामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही धुळे साक्री शिरपूर सिंदखेडा चिमटाने दोंडाईचा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर सरवाडी अंशतः ढगाळ होतून राहील या ठिकाणी आज मध्यरात्रीला अंशता ढगाळ उतरून पाऊस शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबारकडे पाऊस जोर कमीच राहील अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्र्यंबक नाशिक निफाड मनमाड येवला मालेगाव तसेच वणी खरपाडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तसेच आज मध्यरात्रीला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकते आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाचा जोर कमी राहील अंशतः ढगाळ उतरून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाण ढपुटीसारखा पाऊस देखील होऊ शकतोय कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी जोर थोडा कमी राहील मात्र राहुरी घोडेगाव भोगूर पाथाडी अहमदनगर राळेगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे कर्जत जामखेड शेवगाव या ठिकाणी देखील हलक्या माध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे आज मध्यरात्रीला मात्र अहमदनगर जिल्ह्याकडे पाऊस जोर कमी बघायला मिळू शकतो अंशतः ढगळ होतून राहील पावसाची शक्यता फार काही नाही तसेच पुढील चोवीस तासामध्ये या भागामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस जामखेड शेवगाव कर्जत हा जो काही परिसर आहे करमाळा या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये जुन्नूर मनसर चाकण पुणे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढपुटी देखील बघायला मिळू शकते पुणे सासवड लोणत फिल्टर आणि बारामतीकडे जोरदार जास्त राहील आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे तसेच आज मध्यरात्रीला पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगावतरण आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळ वतरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय तर पुढील चोवीस तासामध्ये पाच सप्टेंबर रोजी अंशता ढकळवतून राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे पावसाचा जोर, जोर थोडा कमी राहील मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरकडे सातारापेक्षाही जोर जास्त राहील सोलापूरमध्ये या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये इचलगाव माहोळ सांगोले, सोलापूर अक्कलकोट पंढरपूर सांगोली हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी आहे आणि आज मध्यरात्रीला बघितलं असता सोलापूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला ढगाळ होतून राहील तर काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पहाटेच्या दरम्यान सोलापूर माहोळी चलगाव पंढरपूर सांगोले हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं असता सांगली आणि कोल्हापूरमध्ये पहाटेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी त्या रात्रीला पाऊस जोर il, कमी राहील आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता हलक्या मध्यम स्वरूपी बदलत जोरदार पाऊस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये मात्र जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सांगलीमध्ये सांगलीमध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आहे जोर जास्त राहील कोल्हापूर तसेच इस्लामपूर कोडोली तासगाव सांगली कृंदावड कुडाची अथनी या सर्व काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये अंशतः ढगाळ उतरण असून हलक्या मध्यम सरी दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे तसेच रात्रीच्या दरम्यान औरंगाबादकडे हलक्या सरी तर जालना जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे औरंगाबादमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतो आहे आणि औरंगाबाद पेक्षाही जास्त जोर राहील जालना जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता जालना अंबड ईश्वरनगर तसेच पाचोड काचोड आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये मंगळूरमापूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस बीड गेवराई माजलगाव तसेच आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि आज मध्यरात्रीला बीड जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ होऊन राहील पावस शक्यता फार काही नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते पाच सप्टेंबर रोजी येडशी पेठ खामगाव बेलीम उस्मानाबाद तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अस आहे आज मध्यरात्रीला उस्मानाबादकडे अधूनमधून हलक्या सरीं शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि आजपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये लातूरमध्ये आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर थोडा जास्त राहील आज मध्यरात्रीला पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दुपारनंतर देखील पावसाचा जोर जबरदस्त राहण्याची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये लातूर श्रवंतपाल उदगीर औसा तसेच आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आहे लातूरपेक्षा जोर थोडा कमी राहील परभणीमध्ये दुपारच्या दरम्यान मात्र रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील परभणी बोरी जंतूर सैलू पाथरी गंगाखेड परळी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आज मध्यरात्रीला हलक्या सरी तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बघितला हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा हा जो काही परिसर आहे डाकणी मोरचुंदी या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मध्यरात्री बघायला मिळू शकतोय तसेच पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता बाकी भागाकडे अंशता ढगाळून अधून बदून हलक्या सरी पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये आहे पाऊस जोरदार जास्तच बघायला मिळू शकतोय बासमत पूर्णा नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे हिंगोलीमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सापतगाव हिंगोली कळमनोरी नापूर खंडाळा दाह या सर्व काही परिसरामध्ये भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आहे आज मध्यरात्रीला हिंगोली जिल्ह्यामध्ये अंशता ढगळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला भेटूया पुढील सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया पुढील सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र